स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2021 विषयी. तर बघा मित्रांनो, खरं बघायला गेलं म्हणजे पोलीस भरती 2019 विषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. कारण म्हणजे 2021ची जी काही जाहिरात आहे ती अजून आलेली नाही, आणि 2019ची जी काही जाहिरात आली होती त्याची भरतीच झालेली नाही. तर त्याबाबत आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा पोलीस भरतीचा मुहूर्त कधी, पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधी येणार संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुराव्यासहित. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला येणाऱ्या बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता. जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहोत. त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. त्यावर मी तुम्हाला पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, सरळ सेवेमध्ये येणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रिया, त्याचबरोबर ज्या काही भरती प्रक्रिया नवनवीन येत असतात महाराष्ट्र राज्यात, तर त्या भरती प्रक्रियांसंबंधित ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर जे काही तुम्हाला अभ्यासाशी संबंधित रिलेटेड PDF मटेरियल हवं असतं ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलं जात असतं. त्याचबरोबर पोलीस भरतीतील ज्या काही मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्या टीमकडे उपलब्ध होत असतात त्यासुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो. अगोदर मी खूप साऱ्या तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि ज्या काही आपल्या टीमकडे उपलब्ध होत आहेत त्यासुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता, किंवा मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तर त्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आता महत्त्वाचा विषय मित्रांनो बघा ह्या ठिकाणी, पोलीस भरतीचा मुहूर्त कधी. तर बघा त्यासाठी आपण एक पुरावा या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, त्या पुराव्यावर आपण जाणार आहोत. संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, त्यानंतर तुम्हाला अजूनही जी काही महत्त्वाची माहिती ती सांगणार आहे. तर आपण त्या पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोलीस भरतीचा मुहूर्त कधी, मोठं टायटल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लोकसत्ता पेपरमध्ये आलेली ही बातमी बघा. गृहमंत्री देशमुख यांना तरुणांची ट्विटरवर विचारणा. तर मित्रांनो, खूप सारे तरुण हे ट्विटरवर गृहमंत्र्यांना विचारणा करत आहे की साहेब या बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुमित यांनी ट्विट केलेलं आहे, अनिल देशमुखजी पोलीस भरतीची डेट जाहीर करा नाहीतर. या ठिकाणी बघा खूप सारे जे काही ट्विटरवर विचारणा केलेली आहे विद्यार्थ्यांनी. आता बघा बातमी काय, पोलीस भरतीचा मुहूर्त सरकारला सापडत नसल्याने तरुणाई संतप्त झाली असून आता या संदर्भात थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विटर खात्यावर विचारणा केली जात आहे. करोना साथीने सर्व जग ढवळून निघाले असून देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. पुन्हा देशातील काही राज्यांमध्ये अंशतः टाळेबंदीचे निर्णय घेण्यात आले. कोरोनामुळे समाजातील बेरोजगारी वाढली असून खासगी कंपन्या मनुष्यबळ कमी करण्यावर भर देत आहेत. आता बेरोजगार तरुणाईची भिस्त सरकारी नोकरीवर असून 12वीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण तरुणी सैन्य व पोलीस दलाला प्राधान्य देत आहेत. पण जवळपास 3 वर्षापासून राज्यात पोलीस भरती झाली नाही. मित्रांनो, ही बाब अत्यंत खरी आहे. कारण बघा 2019, 2020 आणि 2021 या तिन्ही वर्षात मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती झालेली नाहीये. ही अत्यंत महत्त्वाची व खूप सारी मित्रांनो विचारांची ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात पोलीस भरती झाली नाहीये. आता राज्य सरकारने 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 8,500 पोलिसांची भरती करू अशी घोषणा सरकारने केली, मात्र वर्ष उलटल्यानंतरही कोणतीच हालचाल नसल्याने तरुणाईमध्ये दिवसेंदिवस असंतोष पसरत आहे. आता हे तरुण गृहमंत्री यांच्या ट्विटर खात्यावर पोलीस भरती केव्हा घेणार असा सवाल करू लागले आहेत. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहिलं असेल की अनिल देशमुख साहेब जे आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. तर मित्रांनो, डिसेंबर तुमचा गेलेला आहे, तुमचा मार्चसुद्धा गेलेला आहे, आता तुमची आजची जर तुम्ही तारीख पाहिली तर जवळजवळ आहे 1 एप्रिल. तर मित्रांनो, 1 एप्रिल ह्या ठिकाणी आलेला आहे, एप्रिलचा महिना या ठिकाणी आलेला आहे. डिसेंबर गेल्यानंतर तरीसुद्धा अजूनही पोलीस भरतीची कुठल्याही प्रकारे तारीख जाहीर झालेली नाही आहे, किंवा कुठल्याही प्रकारची जी काही पुढील प्रोसेस आहे
ती प्रोसेस झालेली नाहीये. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केलेली आहे की 12,500 पदांची आम्ही मोठी पोलीस भरती मेगा पोलीस भरती करत आहोत. मित्रांनो, ही बाब खरी आहे की मोठी पोलीस भरती आहे, मेगा पोलीस भरती आहे, परंतु प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवातच होत नाहीये. ही विद्यार्थ्यांकडनं महत्वाची बाब विचारली जात आहे, महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांकडनं विचारला जात आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विटर खात्यावर विचारणा केलेली स्वतः गृहमंत्री यांना. तर बघा, ते विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत, जसे की त्यांच्या जवळपास जे काही अधिकारी असतील, जसं जिल्हा अधिकारी असतील, नंतर तहसीलदार असतील, त्यांना निवेदनं दिलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून. वेगवेगळ्या प्रकारे जे काही पोलीस भरती करणारे तरुण आहेत त्यांनी निवेदनं दिलेली आहेत. मित्रांनो, निवेदनं देऊनसुद्धा कुठल्या प्रकारे हालचाली आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. कारण जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो, 2019 भरती प्रक्रिया ही 5,300 पदांची होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले ते विद्यार्थी 2019 मित्रांनो तयारी करत आहेत, कारण ते आशेवर आहेत की भरती प्रक्रिया कधी ना कधी होईल, केव्हा ना केव्हा होईल. आणि जर तुम्ही पाहिलं तर 3 वर्ष या ठिकाणी उलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा भरती प्रक्रिया झालेली नाही आहे. तर मित्रांनो, जे काही विद्यार्थी असतात की सतत पोलीस भरतीची तयारी करणारे, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता ह्या ठिकाणी डाऊट निर्माण झालेला आहे, प्रश्न निर्माण होतोय की पोलीस भरती होणार आहे किंवा नाही. कारण घोषणा तर होत आहे, परंतु प्रत्यक्षात जी काही कार्यवाही व्हायला हवी ती होत नाही आहे. अशा प्रकारचा ह्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झालेला आहे आणि त्या या ठिकाणी निरीक्षात मित्रांनो जात आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही जी काही बातमी आहे ती 1 एप्रिल 2021 म्हणजेच आजच्याच तारखेला आलेली बातमी आहे. आणि या ठिकाणी बघा, 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती आम्ही करणार आहोत असं स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, परंतु भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. त्यानंतर बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संजय कुमार जे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत, त्यांनी या ठिकाणी मत त्यांचं दिलेलं आहे. बघा, 2019 पोलीस भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. या अर्जाची छाननी, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया OMR पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून निविदा मागवण्यात येतील. हे कंत्राट देण्यात आल्यानंतर परीक्षा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. निविदा प्रक्रियेला 15 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तर बघा, संजय कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी या ठिकाणी त्यांचं मत आणि त्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. की मित्रांनो, उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया OMR पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून निवेदा मागवण्यात येतील आणि हे कंत्राट देण्यात आल्यानंतर परीक्षा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं मागील काळात मी तुम्हाला GR सुद्धा सांगितला होता. जो GR काढण्यात आला होता तो असा होता की ज्या काही सरळसेवेमध्ये येणाऱ्या भरती प्रक्रिया आहेत, तर त्या भरती प्रक्रिया घेण्यासाठी 5 कंपन्यांची निवड या ठिकाणी झालेली. अगोदर 4 कंपन्या निवडल्या होत्या, त्यानंतर बघा 5वी कंपनी होती मेसर्स नॅस या कंपनीची. मित्रांनो, पुन्हा एकदा नियुक्ती केली, म्हणजे परत नियुक्ती करण्यात आली होती आणि या ठिकाणी 5 कंपन्या त्या झालेल्या आहेत. तर या 5 कंपन्या आता मित्रांनो सरळसेवेमध्ये येणाऱ्या भरती प्रक्रियांची जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामध्ये एक कंपनी होती मेसर्स जिंजर्स वेब्स प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीने आरोग्य विभागाची भरती प्रक्रियेची जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडलेली आहे. 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली. त्यानंतरचा जो काही निकालाची प्रोसेस आहे ती सुद्धा आता लांबणीवर पडलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल कारण 16 मार्च रोजी जो काही निकाल होता, प्रोविजनल मेरिट लिस्ट, प्रोविजनल आन्सर की ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि 16 मार्च नंतर 18 मार्चपर्यंत त्यांना ऑब्जेक्शन करण्यासाठी वेळ देण्यात आली होती विद्यार्थ्यांना. 18 मार्च नंतर जो काही मित्रांनो फायनल रिझल्ट आहे तो लांबणीवर पडलेला आहे, तो अजूनपर्यंत झालेला नाही. आणि सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्र राज्यात कोरोना संख्या ही खूप झपाट्याने वाढत आहे आणि जर कधी महाराष्ट्र राज्यात जे काही परमनंट स्वरूपाची पदे आहेत ती भरली गेली नाहीत, तर मित्रांनो अजूनही जी काही परिस्थिती आहे ती हाताबाहेर जाण्याची शक्यता ह्या ठिकाणी होऊ शकते, हाताबाहेर परिस्थिती जाऊ शकते. आता त्यावर आरोग्य विभाग काय विचार करते हे पाहणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीचं सुद्धा विद्यार्थ्यांकडनं वारंवार ह्या ठिकाणी विचारणा केली जात आहे की पोलीस भरतीचा मुहूर्त कधी आहे, पोलीस भरती होणार आहे का, पोलीस भरती कधी होणार, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं उपस्थित करण्यात येत आहे. आणि मित्रांनो ते साहजिकच आहे कारण 3 वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही आणि विद्यार्थी जे विद्यार्थी 3 वर्षांपासून तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी किती निराशा होत असेल तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. तुम्हाला पोलीस भरतीवर तुमचं मत काय मांडावं असं वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडू शकता. कारण मित्रांनो ही खूप महत्त्वाची बाब आहे, पोलीस भरती झालेली नाही आहे आणि पोलीस भरती होते किंवा नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं उपस्थित करण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे की पोलीस भरती होणार आहे,
परंतु प्रत्यक्षात जी काही कारवाई ती झालेली नाही आहे, पोलीस भरतीची तारीख तरी जाहीर करा, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं विचारला जात आहे. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांकडनं केला जात आहे की कमीत कमी पोलीस भरतीची तरी तारीख परिस्थिती करा. तर मित्रांनो, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. पोलीस भरतीचा मुहूर्त कधी सापडणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर आता लवकरच आपण पाहणार आहोत की पोलीस भरती कधी होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला येणाऱ्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिसणार नाही. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.